नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं महाराष्ट्र आय एस अकॅडमीत स्वागत आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये नाम या घटकाचा भाग पहिला पाहिला आता आपण या लेक्चरमध्ये दुसरा भाग आपण पाहूया आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण विशेष नाम आणि भाववाचक नाम यांच्याबद्दल आपण काय विशेष माहिती आपण घेऊया तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जसं पाहलं होतं सामान्य नाम वगैरे तर आता हे तसंच विशेष नाम तर विशेष नाम म्हणजे काय ज्या नामामुळे त्या नामाच्या सर्वसाधारण जातीबरोबर त्यातील विशिष्ट वस्तू व्यक्ती पदार्थ जागा यांचा बोध होतो त्या नामाला विशेष नाम म्हणतात आणि आपण माग जसं पाहिलं सामान्य नामात फक्त कशाचा बोध होतो या सर्वसाधारण जातीचा परंतु या विशेष नामात कशाचा या सर्वसाधारण जातीचा बोध तर होतोच तसंच त्यातील विशिष्ट वस्तू व्यक्ती जागा पदार्थ यांचा सुद्धा आपल्याला तिथं बोध होतो हे या विशेष नामाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे दोन्ही पण सर्वसाधारण जाती आपल्याला माहिती मिळते आणि त्यातली कोणती विशिष्ट वस्तू पदार्थ जागा त्यांची पण आपल्याला तिथं माहिती मिळते आणि विशेष नामांनाच काय म्हणतात व्यक्तिवाचक का नामे सुद्धा म्हणतात बरोबर त्यानंतर आता उदाहरण तुम्हाला लगेच लक्षात येईल आता उदाहरण जर का घेतलं रमेश हे उदाहरण जर घेतलं तर रमेश म्हणल्यावर तुम्हाला सर्वसाधारण जात त्याची काय एक माणूस माणूस तुमच्या समोर येईल आणि त्या माणसातला कोणता माणूस रमेश अजून आपण थोडं समोर जाऊ अजून आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आपण नाव घेऊ जसं महेंद्रसिंग धोनी बरोबर महेंद्रसिंग धोनी आपण जेव्हा म्हणलं तर तेव्हा तो काय आहे माणूसच आहे म्हणजे त्याची सर्वसाधारण जात काय आहे माणूस आणि त्या एवढ्या सगळ्या कोट्यवधी माणसातला कोणता माणूस महेंद्रसिंग धोनी तर तुमच्या डोळ्यासमोर एम एस धोनीच येणार महेंद्र सिंग धोनी म्हटल्यावर अमिताभ बच्चन तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही किंवा विराट कोहली तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही कारण काय तर विशेष नामांत ते वैशिष्ट्य आहे सर्वसाधारण जात आणि त्यातली विशिष्ट तीच व्यक्ती तीच तुमच्या डोळ्यासमोर येईल बाकी इतर काहीही तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही आता जसं मी म्हटलं हिमालय जर का म्हटलं तर हिमालयाचं एक सर्वसाधारण जात काय आहे पर्वत आहे बरोबर पर परंतु त्या कितीतरी शेकडो पर्वत आहेत आणि त्यातला मग तुमच्या डोळ्यासमोर कोणता पर्वत येईल हिमालय मग तुमच्या डोळ्यासमोर आल्प्स येणार नाही रॉकीज येणार नाही अँडीज येणार नाही सातपुडा ना येणार नाही सह्याद्री येणार नाही तुमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त उत्तुंग शिखर असलेला हिमालयच तुमच्या डोळ्यासमोर येईल तसं दुसरं उदाहरण पहा भारत आता भारत काय आहे देश आहे बरोबर सर्वसाधारण जात काय आहे देश आणि एवढ्या दोनशेहून अधिक देशापैकी कोणता देश भारत मग भारत म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर अमेरिका येणार नाही पाकिस्तान येणार नाही किंवा बांगलादेश येणार नाही भारत म्हणजे काय तुमचा आपला सर्वांचा भारत आपल्या डोळ्यासमोर येईल तसंच त्यानंतर पुढचं गंगा आता गंगा काय आहे का नदी आहे सर्वसाधारण जात काय आहे नदी आणि त्या शेकडो हजारो नद्या कोणती नदी आपल्या डोळ्यासमोर फक्त काय एक पवित्र गंगा नदीच आपल्या डोळ्यासमोर येईल बाकी इतर गोदावरी नर्मदा मोरणा या नद्या आपल्या डोळ्यासमोर येणार नाही ती फक्त काय येईल गंगास म्हणजे आता काय सर्वसाधारण जात काय त्याची नदी आणि त्यातली कोणती नदी गंगा नदी म्हणजे हे या विशेष नामांचं वैशिष्ट्य दोन्हींचाही बोध होतो सर्वसाधारण जातीचा पण होतो आणि त्यातल्या विशिष्ट वस्तू पदार्थ प्राणी जागा यांचाही आपल्याला तिथं बोध होतो आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पुढचा एक पॉइंट आहे एक छोटा घटक महत्वाचा आहे तर ते पहा काही वेळा विशेष नामाचा वापर सामान्य नामासारखा वा केला जातो तेव्हा त्याला सामान्य नामच म्हणावे उदाहरणार्थ तुमचा उदाहरण पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल तर उदाहरण घ्या तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे म्हणजे लक्षात घ्या इथं कुंभकर्ण हे विशेष नाम जरी असलं तरीही आपण याचा वापर इथं कसा केलेला आहे तर सामान्य नामासारखा म्हणजे कोणीतरी त्याच्या आईला किंवा वडिलाला म्हणलं की तुमचा मुलगा काय कुंभकर्ण आहे कुंभकर्ण म्हणजे त्याचा मुलगा कुंभकर्ण आहे का नाही तर तो कुंभकर्णासारखाच काय आहे झोपाळू आहे आणि म्हणून त्याला काय म्हणायचं आपण सामान्य नाम बरोबर त्यानंतर दुसरं उदाहरण पहा माझे वडील जमदग्नी आहेत आता जमदग्नी म्हणजे कोण जमदग्नी कोणाला म्हणतात हे जमदग्नी पुराण काळात एक काय अत्यंत एक रागीट ऋषी होते रागीट मुनी होते तर कोणत्याही रागीट माणसाला काय म्हणतात जमदग्नी म्हणतात मग आता इथं त्या व्यक्तीने काय म्हटलं माझे वडील जमदग्नी आहेत मग जमदग्नी त्याच्या वडील आहेत का नाही तर त्याच्या वडील काय आहे तिथं अत्यंत रागीट मनुष्य आहेत आणि म्हणून त्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे की माझे वडील जमदग्नी आहेत ठीक आहे तर हे कुंभकर्ण पण सामान्य नाम आहे आणि जमदग्नी पण काय आहे सामान्य म्हणजे सरळ अजून सांगतो की एखाद्या तुलना आपण कोणाला करतो किंवा उपमा आपण देतो एखाद्या नामाची दुसऱ्यासोबत तर समजा आपण त्याला काय म्हणायचं नेहमी सामान्य नाम त्याला म्हणायचं त्यानंतर आता पुढच्या आपण मागाकडे जाऊया भावाचक नाम आता या भाववाचक नामालाच काय म्हणतात धर्मवाचक नाम सुद्धा म्हणतात आणि हे सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यापेक्षा वेगळं आहे म्हणजे या नामामुळे कधीच कोणत्याच वस्तू प्राणी पदार्थ जागा यांचा बोध कधीच होत नाही तर यामुळे कशाचा बोध होतो तर ज्या नामामुळे वस्तूच्या ठाई असलेल्या गुणांचा किंवा भावाचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात आणि पुढची गोष्ट भाववाचक नाम नेहमी अमूर्त स्वरूपाची असतात म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट असतात त्यांना भौतिक अस्तित्व कधीच नसते हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे सामान्य नामाला पण भौतिक अस्तित्व असते आणि विशेष नामाला पण भौतिक अस्तित्व असते परंतु भाववाचक नाम यांना कधीच भौतिक अस्तित्व नसते म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ऍबस्ट्रॅक्ट असतात ठीक आहे आणि आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे यांच्यामुळे कधी वस्तू प्राणी पदार्थ जागा यांचा बोध होत नाही आणि पुढचा मुद्दा मराठीतील बहुतेक भाववाचक नामे सामान्य नाम आणि विशेषण यांना विविध प्रत्यय लागून निर्माण होतात कशामुळे निर्माण होतात सामान्य नाम भावाचक नाम तर सामान्य नाम आणि विशेषण यांना विविध प्रत्यय लागल्यामुळे आणि कोणते प्रत्यय ते असे टोटल नऊ प्रत्यय आहेत ते प्रत्यय तुमचे पाठच पाहिजे ते प्रत्यय म्हणजे य त्व पण ताई की आईवा गिरी हे असे नऊ ते प्रत्यय आहेत हे प्रत्यय आहे। कोणाला लागतात सामान्य नाम आणि विशेषण आणि त्यातून काय तयार होते भाववाचक नाम याचं आपण उदाहरण पाहूया माणूस या सामान्य नामाला काय लागला कोणता प्रत्यय लागला की प्रत्यय लागला आणि काय तयार झालं माणूस की माणूस की काय भाववाचक नाम आहे गरीब ला कोणता प्रत्यय लागला ई प्रत्यय लागला त्याचं काय झालं गरीब श्रीमंत त्याला सुद्धा कोणता लागला प्रत्यय ई प्रत्यय लागला त्यानंतर गुलाम त्याला कोणता प्रत्यय लागला गिरी जादूला कोणता लागला गिरी आणि नवल नवलेला कोणता प्रत्यय लागला आई प्रत्यय लागला म्हणजे या नऊ प्रत्यय कोणाला लागतात सामान्य नाम आणि विशेषण आणि त्यातून काय तयार होते भाववाचक नाम आणि या भाववाचक नामाबद्दल बऱ्याच वेळा स्टेटमेंट वर प्रश्न आलेले आहेत तर स्टेटमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी भाववाचक नामाचा अभ्यास करायचा त्यानंतर आता एक पुढचा जो आपला घटक आहे तो म्हणजे ते आपण मगच पाल परत बघा कोणत्या य त पण ई की आई वा गिरी असे हे नऊ प्रत्यय आहे आणि त्यातला पुढचा मुद्दा त्याचबरोबर काय वस्तूची अवस्था किंवा क्रिया दर्शवणाऱ्या नामांना देखील भावाचे नामा नाम असे म्हणतात म्हणजे असे नाम ज्यातून वस्तूची अवस्था किंवा क्रिया दर्शवल्या जाते त्याला सुद्धा काय म्हणतात भावाचक का नाम असे म्हणतात उदाहरणार्थ जनन आहे मरण चोरी नृत्य उड्डाण झेप झुंज यातून अवस्था किंवा क्रिया दर्शवल्या जाते आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो भाववाचक नाम यांना म्हणतात पुढचा मुद्दा सामान्य नाम आणि विशेष नाम यांना धर्मीवाचक नाम असे म्हणतात आणि कोणत्या नामाला काय म्हणतात हे लक्षात ठेवायचं जसं सामान्य नामाला काय म्हणतात जातीवाचक नाम म्हणतात जाती विशेष नामांना नाम व्यक्तिवाचक म्हणतात आणि या भाववाचक नामांना धर्मवाचक म्हणतात आणि हे असे तुम्हाला स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारले जातात या नामांचे जे प्रकार आहेत त्याच्यावर स्टेटमेंटच्या माध्यमातून तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारतात आणि अगदी हा साधा सोपा टॉपिक आहे आणि काहीही तुम्हाला जर का अडचण जर का असली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तुमची अडचण मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि परत एकदा सांगतो आपण हा नाम हा टॉपिक आपण आता संपवलेला आहे याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व नाम हा टॉपिक पाहू आणि सर्वनामानंतर विभक्ती हा आपण टॉपिक पाहू म्हणजे हा सामान्य नाम सॉरी नाम सर्वनाम विभक्ती हे आपण घटक आपले कम्प्लीट करू आणि जाताना परत सांगतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही अजूनही बऱ्याचशा विषयांच्या लेक्चर सिरीज आम्ही सुरू करणार आहोत तर थँक्यू